नवी मुंबईतील सानपाडा विभागात समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने भव्य सोन्याच्या साई दही हंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोन्याची साई हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस लागलेले पाहायला मिळाली. आमदार मंदा म्हात्रे यांनी या साई हंडी उत्सवाला विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी सानपाडा विभागातील ही मानाची साई हंडी पाहण्यासाठी आणि गोविंदा पथकांचा थरार अनुभवण्यासाठी नवी मुंबईकरांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. नवी मुंबईतील सानपाडा विभागात समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने भव्य सोन्याच्या साई हंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोन्याची साई हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चुरस लागलेली पाहायला मिळाली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी या साई हंडी उत्सवाला विशेष उपस्थिती दर्शवली. तर यावेळी सानपाडा विभागातील ही मानाची साई हंडी पाहण्यासाठी आणि गोविंदा पथकांचा थरार अनुभवण्यासाठी नवी मुंबईकरांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. सानपाडा विभागामध्ये समाजसेवक पांडुरंग आमलेजी यांनी सोन्याची दही हंडी ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेली आहे. गेल्या वर्षीचे मानकरीसुद्धा आत्ता येऊन इथे मान सन्मान घेऊन गेलेले आहेत आणि जे सलामी देतो त्यांच्यासाठीसुद्धा काही ना काही प्राईस ठेवलेले आहेत आणि इथे करमणुकीचा कार्यक्रम पण आहे. जे लोक बघितली, तरुण वर्ग बघितला, तो दहीहंडीच्या निमित्ताने फार उत्साही आणि एकदम आक्रमक असा दही हंडी फोडण्यासाठी अतिशय प्रयत्न करत आहे. अक्षरशः उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे. गेली 2 दिवस आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत त्याचं कुठेतरी चीज आता इथं झालेलं आहे. आम्हाला माहितीच होतं की या दही हंडीला एवढा प्रतिसाद येईल, परंतु अपेक्षापेक्षाही जास्त यश आम्हाला लाभलेलं आहे. खूप प्रमाणाहून अधिक असे गोविंदा पथक आले होते. ताईंनीसुद्धा इथे हजेरी लावल्यामुळे लोकांना आमच्या या सर्व सानपाडावासियांत त्याचप्रमाणे नवीन वासियांना एक उत्साह निर्माण झालेला आहे. ताईंनी स्वतःहून इथे दही आणि पथकांचं मनोबल वाढवलेलं आहे आणि खरोखरच आमच्यावरती असाच आशीर्वाद आमच्या ताईंचा जर असेल तर ह्यापेक्षाही याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम आम्ही इथे नक्कीच घेऊ.